आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून उदयास आलेली नाईट लाईफ संकल्पना मुंबईत स्थिर स्तरावर होत असताना पुण्यातही नाईट लाईफ संकल्पना सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी आदित्य ठाकरेंकडे केली आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला जागतिक पातळीवर नेण्यासाठी नाईट लाईफ अतिशय उपयुक्त ठरेल असं मत शिवसेनेचे उपनेते तसेच भारतीय कामगार सेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केलंय. मुंबईतल्या कष्टकरी वर्गाला रात्रीच्या वेळी जेवणासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या नाईट लाईफचा उपयोग होत असताना हीच संकल्पना पुण्यात जरी अंमलात आणली तरी ती मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरेल अशी भावना रघुनाथ कुचिक यांनी व्यक्त केली आहे. एमकेएनच्या प्रतिनिधींशी या सगळ्यावर खास बातचीत रघुनाथ कुचिक यांनी केली आहे. बघूयात नेमकं काय म्हणालेत रघुनाथ कुचिक. नमस्कार, मी रघुनाथ कुचिक, शिवसेना उपनेते, भारतीय कामगार सेनेचा जनरल सेक्रेटरी. मुंबईप्रमाणेच पुणे शहरात देखील पुणे शहरामध्ये नाईट लाईफ ही संकल्पना जी शिवसेनेचे नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी मुंबईमध्ये मांडली आणि मुंबईनंतर ही संकल्पना किंवा ही योजना महाराष्ट्राच्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये यावी असा त्याच्या मागचा उद्देश होता. परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी मुंबई खालोखाल लगेचच पुण्यामध्ये अशा पद्धतीची संकल्पना राबवण्यात यावी त्याचं कारण असं आहे की मी याच्यासाठी आग्रही माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्याकडे याकरता आहे की पुणे हे औद्योगिक शहर आहे, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, पुणे हे संस्कृतीचं माहेरघर आहे आणि त्याचबरोबरीने पुणे हे आयटी हबसुद्धा आहे आणि अशा शहराला ग्लोबल पातळीवर जर न्यायचं असेल तर या ठिकाणी नाईट लाईफ ही संकल्पना, नाईट लाईफ म्हणजे हे इंग्रजी शब्दामध्ये जर आपण म्हटलं तर नाईट लाईफचा लोक वेगळा काही अर्थ घेतात, तर मला असं वाटतं तो अर्थ न घेता तो तेवढा मर्यादित न ठेवता आता ग्लोबल शहरांशी आपलं शहर कसं जोडलं जावं व्यावसायिकरित्या आणि अनुभवाच्या दृष्टीने, एक्सपिरियन्सच्या दृष्टीने आणि अकॅडमिक नॉलेज किंवा इतर व्यावसायिक दृष्टिकोन आहेत त्या दृष्टीने आपलं शहर ग्लोबली कसं जोडलं जाईल याकरता खूप महत्त्वाचं आहे. मग याच्यात भाग काय येतो की 24/7 म्हणजे काय, तुम्ही दिवसा आणि रात्रीच्या वेळीसुद्धा वेवेळेचं नियोजन करून काम केलं पाहिजे याकरता मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये आज जर सगळ्या युवकांची संख्या बघितली तर मी चुकीचा जरी नसेल तरी मी 100% खात्रीने सांगू शकतो की मुंबईच्या बरोबरीने किंवा मुंबईच्या कदाचित पुढे, कारण आयटी हब आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं माहेरघर म्हणजे जवळजवळ 14 विद्यापीठं या ठिकाणी पुणे शहरामध्ये आहेत आणि या ठिकाणी शिकत असलेले विद्यार्थी यांची संख्या पाहता त्यांची गरज, आयटीमध्ये काम करणाऱ्यांची गरज आणि ज्याला आपण अपकमिंग ॲटो डेट्रॉइड म्हणतो आहे पुण्याचं ॲटोमोबाईलिंग क्षेत्रामधलं, ते या ठिकाणी काम करत आहे, अनेक MNC कंपनीज या ठिकाणी काम करत आहे, तर याच्याकरता शहराने 24 तास वर्किंग राहावं याकरता हा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि त्याकरता मी ही मागणी माननीय आदित्यसाहेब यांच्याकडे लावून धरलेली आहे, त्याबाबतचं पत्र दिलं आहे आणि ही जर लागली झाली तर मला असं वाटतं की शहराच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने, समृद्धीच्या दृष्टीने आणि संस्काराच्या दृष्टीने सुद्धा आपण पुढे जाऊ आणि शहरात यामुळे काय होणार आहे तर लोकांना जी सेवा हवी आहे, लोकांना जी उपलब्धता आहे काही गोष्टींची ती निर्माण होईल आणि दुसऱ्या बाजूने एकीकडे जी आज रोजी बेरोजगारी आहे तर काही स्वरूपात मला असं वाटतं की ती बेरोजगारीसुद्धा नवीन नोकरीची संधी मिळाल्यानंतर या ठिकाणी दूर होईल असं मला वाटतं. याकरता मी या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी द्यावी आणि नाईट लाईफला परवानगी सुरुवातीला काही ट्रायल बेसिसवरती हे काही ठिकाणी आपण प्रयोग करू शकतो किंवा नक्की हे किती वर्किंग होणार आहे, काय होणार आहे, म्हणजे याच्या सुरक्षा कशी असेल किंवा याचं इम्प्लिमेंटेशन कसं असेल, तर या बाबतीत सरकारनी एक ट्रायल रन प्रोजेक्ट का होईना परंतु त्वरित सँक्शन करावा आणि पुण्याला ह्या याच्यामध्ये, मला माहीत आहे पुण्याचे पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये अजितदादा पवार यांचा सहयोग खूप लागणार आहे, परंतु माझी अजितदादांना सुद्धा या निमित्ताने विनंती आहे की दादा आपल्याला आणि महाविकास आघाडीला हे शहर ग्लोबली कनेक्टेड व्हावं आणि ते ग्लोबली कनेक्टेड होण्यासाठी पुण्यासारखं शहर हे नक्कीच सर्व पातळीवरती योग्य असेल आणि त्याच्यासाठी पुण्यातल्या युवकांची आणि तरुणांची नक्की या ठिकाणी तयारी असेल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळे येत्या काळात लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित व्हावी अशी माझी आपल्याकडे अपेक्षा आहे.